सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पर्यटन स्थळे बंद असताना देखील दांडेगर येथील सर्वे नंबर 10 हॅरिसन फॉली थापा येथील काही व्यावसायिकांनी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसून बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असून प्रशासनही याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता सर्वे नंबर 10 येथे कोणालाही व्यवसाय करण्यास परवानगी किंवा ना हरकत दाखला देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आलंय. या ठिकाणी कोणालाही स्थानिक ग्रामपंचायतीकडून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नसताना देखील बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. या व्यावसायिकांवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होतीये.